महाराष्ट्र में केंद्र सरकार और राज्य सरकार ऊर्जा विभाग को विभाजन एवं निजीकरण करने का प्रयास किया जा रहा है। इस संदर्भ में आज महाराष्ट्र विज कर्मचारी अभियंता अधिकारी संगठन कृति समिति द्वारा विद्युत भवन के सामने कर्मचारियों द्वारा विरोध प्रदर्शन किया गया। आज विविध मांगों को लेकर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन द्वारा आंदोलन किया गया। बिजली कानून 2021 पार्लियामेंट में लाने का प्रयास सरकार द्वारा किया जा रहा है। इस कानून के तहत बिजली विभाग का निजीकरण किया जाएगा, जिससे किसान, बिजली ग्राहक सभी को इसका खामियाजा भुगतना पड़ेगा। अगर बिजली विभाग का निजीकरण हुआ तो प्राइवेट कंपनियां इस क्षेत्र में आएंगी और बिजली बिल के दामों को बढ़ाया जाएगा। मी मोहन शर्मा, अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आणि सरचिटणीस अखिल भारतीय विद्युत कामगार महासंघ। सर, काय मागणी आहे तुमची? महाराष्ट्रामध्ये सध्याच्या काळामध्ये सरकारनं आणि केंद्र सरकारनं ऊर्जा क्षेत्राचं जे विभाजन आणि खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे, त्याच्या विरुद्ध हे आंदोलन आहे। खास करून वीज कायदा 2021 हा जो नवीन पार्लमेंटमध्ये आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे आणि ज्याच्याद्वारे देशामधल्या आणि महाराष्ट्राच्या सर्व ऊर्जा उद्योगाचं सरसकट खाजगीकरण करण्याचं धोरण त्या कायद्यामध्ये असल्यामुळं त्याचा विरोध करण्यास्तव, कारण की तो त्या कायद्यामुळं या महाराष्ट्रामधले आणि देशामधले शेतकरी, ग्राहक, वीज ग्राहक, खाली मागासवर्गीय वर्ग जो आहे, कंझ्युमर्स जे आहेत, या सर्वांना त्याचा फटका बसणार आहे। कारण जर खाजगी कंपन्या आणि कॉर्पोरेट घराणे जर या वीज उद्योगामध्ये आले तर हे टॅरिफ विजेचे दर वाढतील, जे सध्या सरकारच्या अधिकार क्षेत्रामधील या वीज कंपन्यांनी त्या दरावर नियंत्रण ठेवलेलं आहे आणि क्रॉस सबसिडीच्या माध्यमानं मागासवर्गीय आणि खालच्या वर्गाला कमीत कमी दरामध्ये, शेतकऱ्यांना कमीत कमी दरामध्ये वीज देण्याचा प्रयत्न या कंपन्याच्याद्वारे सुरू आहे। या महाराष्ट्रामध्ये आता नव्यानं जो राजकीय हस्तक्षेप सुरू आहे, त्या राजकीय हस्तक्षेपाच्या अधीन सरकार के नियंत्रण में बिजली विभाग होने से दरों पर नियंत्रण है, इसलिए आज महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन द्वारा निजीकरण का विरोध करते हुए आंदोलन किया गया। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, बीसीएन न्यूज, नागपुर।